आणि भाजपच्या मराठमोळ्या दिवाळी कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केलाय. सचिन अहिर यांनी एका ट्विटच्या माध्यमातून हा आरोप केलाय. या कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांच्या उपस्थितीमध्ये राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवलं गेलं आणि अभिनेता टायगर श्रॉफ याचा सत्कार करण्यात आला असा आरोप सचिन अहिर यांनी केलाय. आयोजकांनी मात्र राहुल देशपांडे यांच्या म्हणण्यानुसारच कृती केली गेली असल्याचं म्हटलंय. एक 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया. 1 मिनिटाचा माझं गाणं होईपर्यंत मला ब्रेक नाही, नाही तर मी गाणार नाही. त्यांना म्हणून 1-20 मिनिटं थांबा आणि 20 मिनिटात माझं गाणं संपवतो आणि मग काय जे काय करा हे असं मला नाही सांगा. अदरवाईज मी उठतो. उठू एक्झॅक्टली वॉट आय एम सेईंग. आय विल सिंग फॉर 20 मिनिट्स, आय विल स्टॉप, देन डू व्हॉट यू वॉन्ट, नो प्रॉब्लेम. आणि या संदर्भात गायक राहुल देशपांडे यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळेस त्यांनी काय प्रतिक्रिया दिली या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पाहूया. इतकी मोठी गोष्ट घडलेली नाही, मला काही अपमान वगैरे वाटला नाही, मला हा विषय इतका बोलण्यासारखा मोठा वाटत नाही. आणि सचिन अहिर यांनी या संदर्भामध्ये काय आरोप केले तेही पाहूयात. खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न हे निवडणुकीच्या अगोदरच का होतो हा प्रश्न होतो. आणि अशा वेळी अशा चांगल्या चांगल्या कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून देत असताना त्यांना त्यांचं सादरीकरण पण करून द्यायचं नाही हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून ह्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. हे सातत्य कायम ठेवणारा हा व्यासपीठ हा वर्लीतला आहे. वर्लीमध्ये कोणी यावं, कोणी कार्यक्रम करावं त्याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही, पण किमान कलाकारांचा मान आणि सन्मान राखलं पाहिजे. आणि म्हणून ह्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आणि हे सातत्य हे पुढच्या 5 वर्ष ठेवणार आहेत का हा देखील प्रश्न सर्वसामान्य लोकांना आणि जनतेमध्ये निर्माण होतोय. आणि सचिन अहिर यांनी केलेल्या याच आरोपांवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं काय म्हणणं आहे याबाबत त्यांच्याशी संवाद साधला गणेश ठाकूर यांनी. वरळी इथं असलेल्या दीपोत्सवाच्या विषयावर आता एक राजकारण सुरू झालेलं आहे. सचिन अहिर यांच्याकडनं ट्विट केलं गेलंय की या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये भाजपच्या नेत्यांकडनं मराठी कलावंतांचा अपमान केला गेला. या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मुंबईचे प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार आहेत. शेलार साहेब, आरोप थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं होतोय आणि तुमच्याकडनं मराठी कलाकारांचा अपमान झाला, राहुल देशपांडेंचा अपमान झाला असंही म्हटलं जात आहे, यावर तुमची प्रतिक्रिया? मी मागेही म्हटलं, पुन्हा एकदा सांगतोय, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुन्हा एकदा इलेक्शन कमिशनकडे जावं, पुन्हा एकदा नाव बदलून घ्यावं. आणि माझी सूचना आहे की त्यांनी त्यांचं नाव रडकी सेना असं ठेवावं. काही झालं तरी रडत असतात, स्वतः काही करायचं नाही, स्वतः मराठी माणसाशी नाळ नाही, मराठी माणसासाठी कार्यक्रम करायचे नाहीत. आणि ते करताना आले ते अपयश लपवायचं असेल तर छिद्रांवेशी वृत्तीने रडकायचं आणि रडायचं, हाच धंदा त्यांनी सुरू केलाय. सचिन अहिर त्यांनी ते काम करावं. झालं काय होतं सर, खरोखर असं काय अपमान झाला? कारण तो व्हिडिओ एक दिसतो त्यामध्ये मिहिर कोटेच्या काहीतरी बोलतायत आणि ते म्हणतात मला 20 मिनिटं. कुठलाही अपमान झालेला नाही, उलट मराठी माणसाच्या मराठमोळा दीपोत्सवामध्ये सिनेसृष्टीतले हिंदीचे कलाकार सुद्धा येत आहेत हा मराठी माणसासाठी अभिमानाचा विषय आहे. आणि मग ते कलाकार आल्यावर आता मराठी माणसाचा सन्मान होतोय आणि तोही भाजपकडनं होतोय त्याची कोलेकुई सचिन अहिरांची. इथं कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.